जय हिंद। नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे। आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण TYBBA परीक्षा फॉर्म कसा भरायचा आहे हा आपण याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तसेच जे विद्यार्थी आत्ता TYBBAला आहे पण ज्यांचा SYBBAचा जर काही सब्जेक्ट बॅकलॉग राहिलेला असेल तर तो देखील फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जो विद्यार्थी आत्ता SY आणि TYBBAला आहे तर त्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट येणार नाही। जर रिक्वायर असेल तर ते तुमच्या हॉल तिकीटमध्ये येतील, अदरवाईज येणार नाही, याची काळजी घ्या। ओके, सो आपण फॉर्म कसा भरायचा हे आता आपण बघणार आहोत। फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा। होमपेजला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा। इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईनमध्ये क्लिक करणं गरजेचं आहे। इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक आहे, कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक जर केलं तर या पद्धतीचा इंटरफेस बघायला भेटेल। याच्यात एक्झाम फॉर्म डेट दिलेले आहेत। जर फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर BBAची परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत विदाउट लेट फी 18 ऑक्टोबर आहे आणि लेट फीसह तुम्ही 22 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म महाविद्यालयात फीसह जमा करू शकता। थोडंसं बॅकला या, बॅकला आल्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंटचा क्रिएट अकाउंट आणि लॉग इन दिसेल। सो तुमचा ऑलरेडी अकाउंट पुणे विद्यापीठाच्या SPS लॉग इनला आहे म्हणून इथे फक्त लॉग इन बटनावर क्लिक करा। लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन बाय दिसेल। इथे तुम्ही मोबाईल नंबर किंवा मेल IDचा वापर करू शकता। जो प्रिव्हियस एक्झाम फॉर्ममध्ये मेन्शन केलेला मेल IDकिंवा मोबाईल नंबर असेल त्याने तुम्ही लॉग इन करू शकता। जर तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही पासवर्ड फरगेट करा, अदरवाईज पासवर्ड माहीत असेल तर पासवर्ड मेन्शन करा आणि या ठिकाणी जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा मेन्शन करून तुम्ही काय करा, लॉग इन करा। ओके, आपण लॉग इन करूया, पुढच्या पेजला जाऊया। ओके, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल, त्यामध्ये इथे उजव्या साईडला ॲक्शन कॉलम दिसेल। ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला इथे एक्झाम फॉर्मवरती क्लिक करून माहिती भरायची आहे। बट ABC ID थोडासा बदल झालेला आहे, तर ABC ID बाबतीतला संपूर्णतः व्हिडिओ मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो बघा। त्या पद्धतीने ABC ID माहिती अपडेट करा आणि या ठिकाणी अपडेट ABC ID जाऊन तो तुमचा नंबर अपडेट करा। जर नंबर तोच राहणार आहे त्याच्यामुळे इथे परत मेन्शन करण्याची गरज नाही, बट यापूर्वी जर का चुकीचा ABC ID मेन्शन केला असेल तर आता अपडेटमध्ये जाऊन बघा, एकदा खात्री करा की आपला ABC ID व्यवस्थित आहे का नाही। अदरवाईज अपडेट प्रोफाईलमध्ये जाऊन किंवा अपडेट ABC ID जाऊन तो तिथे अपडेट करा। त्याच्यानंतर इथे एक्झाम फॉर्म दिसेल, त्यावरती क्लिक करा। इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा। जे विद्यार्थी SYTYBBAचा फॉर्म भरणार आहे त्यांनी इथे अदर दॅन फर्स्ट इयर हा ऑप्शन सिलेक्ट करा। त्याच्यानंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करा। सो मी या ठिकाणी अदर दॅन फर्स्ट इयरवर क्लिक करतो आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करून फॉर्म भरतो। सो इथे थोडंसं खालती लास्टला नेक्स्ट बटन दिलेलं आहे, नेक्स्ट बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे तुमचे रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग सब्जेक्ट्स येतील। ओके, सो या ठिकाणी बघा, तुमचं बिझनेस टॅक्सेशन नावाचा सब्जेक्ट आहे। आता त्या विद्यार्थ्याचा बॅकलॉग होता, इंटरनलमध्ये पास होता, फक्त युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फेल होता म्हणून त्यावर बाय डिफॉल्ट टीक आलेली आहे। बाकी तुम्हाला नव्याने कोणता सब्जेक्ट नाही आहे, ऑलरेडी तुमचे स्पेशलायझेशन लास्ट इयरला जे होते तेच पुढे कंटिन्यू होणार आहे आणि बाकी सब्जेक्ट तर रेग्युलरच आहे। त्याच्यामुळे फक्त तुम्ही सेव आणि नेक्स्ट बटनावर काय करा, क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुमची प्रोजेक्टची फी पण आलेली आहे। त्याच्यामुळे आता हा फॉर्म व्यवस्थित आहे, याच्यामध्ये कुठेही चूक नाही। ज्या याच्या अगोदर मी ज्यावेळेस बघितला होता त्यावेळेस प्रोजेक्ट रिपोर्टची फी एक्झाम फॉर्ममध्ये आलेली नव्हती, आत्ता ती आलेली आहे, त्यामुळे काही त्याची काळजी करू नका। या ठिकाणी लास्टला फक्त बॉक्समध्ये टिक करा। जर तुम्ही भरलेला फॉर्म व्यवस्थित असेल तर इथे कन्फर्म आणि प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही फॉर्मची काय करू शकता, प्रिंटआउट घेऊ शकता। फॉर्मची प्रिंटआउट काढा, त्याच्यामध्ये तुमचा फर्स्ट इयर ॲज वेल ॲज SY रिझल्टची झेरॉक्स सोबत अटॅच करा, ABC ID झेरॉक्स अटॅच करा आणि हा फॉर्म तुम्ही काय करा, महाविद्यालयात फीसह जमा करू शकता। या ठिकाणी शेवटी प्लेस डेट मेन्शन करा, इथे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट या ठिकाणी सिग्नेचर करा आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंटसह विदिन अ टाईम पिरियडमध्ये तुम्ही हा फॉर्म महाविद्यालयात फीसह जमा करू शकता।
शकता। सो याच पद्धतीचा नवीन नवीन व्हिडिओ आणि त्याच्या माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या व्हिडिओला लाईक करा, आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करा आणि निश्चित टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, जिथे तुम्हाला परीक्षेबाबत अद्ययावत माहिती दिली जाते। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत या चॅनलवर अपलोड केलेला व्हिडिओ देखील बघायला विसरू नका। सो परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।